गेल्या अनेक दिवसांपासून बारामती लोकसभा मतदारसंघात महायुतीचं टेंशन वाढल्याचं बोललं जात होता, याचं प्रमुख कारण होत शिंदेच्या शिवसेनेचे माजी आमदार विजय शिवतार यांनी घेतलेली भूमिका विजय शिवतारे यांनी बारामती लोकसभेतून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीला विरोध करत दंड थोपटले होते याच अनुषंगाने बारामतीमध्ये पवार नको असं म्हणत निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचं शिवतारे यांनी जाहीर केलं होतं मात्र आता विजय शिवतारे यांनी सत्तावीस मार्चला रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांची भेट घेतली आहे त्यामुळे शिवतारे हे फुसका बार निघाले आणि आता ते माघार घेणार असल्याच्या उभी फूट पडल्यानंतर बारामतीत ननन भाऊजे अर्थात सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार असा सामना रंगणार आहे त्यातच बारामती मतदारसंघातून शिवसेना नेते विजय शिवतारे यांनीही अपक्ष निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केलेली होती अजित पवार उर्मट असल्याचं सांगत बारामतीमध्ये पवारांविरोधात उमेदवारी अर्ज भरणारच असा निर्धार विजय शिवतारे यांनी केलाय त्यामुळे बारामतीत लोकसभेची तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे मात्र विजय शिवतारे यांनी बारामतीमधून लोकसभा निवडणूक लढवू नये यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्याशी बैठक घेत चर्चा केली होती यानंतर सुद्धा विजय शिवतारे यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेत आपण एक एप्रिलला प्रचाराला सुरुवात करणार असल्याची घोषणा केली विजय शिवतारे यांनी घेतलेल्या या विरोधी भूमिकेमुळे महायुतीतील नेत्यांचं टेन्शन वाढलं होतं शिवतारे यांच्यावर मुख्यमंत्री शिंदेंनी तातडीने कारवाई केली पाहिजे असं अजित पवार गटाच्या नेत्यांनी सुद्धा म्हटलं होतं अशातच बुधवारी पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विजय शिवतारे यांच्यासोबत वर्षा या शासकीय निवासस्थानी चर्चा केली यावेळी अजित पवार आणि शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले हे देखील उपस्थित होते या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांच्या मनधरणीनंतर विजय शिवतार यांनी बारामतीतून माघार घेण्याचा निर्णय घेतल्याचं सूत्रांनी सांगितलंय त्यामुळं आता विजय शिवतार यांची नाराजी दूर करत महायुतीनं बारामती लोकसभेतील मार्ग सुकर केल्याचं बोललं जात आहे बुधवारी रात्री झालेल्या बैठकीमध्ये शिवतारे यांच्या पुरंदर तालुक्यातील नागरिकांच्या विविध समस्यांबाबत प्रामुख्याने चर्चा करण्यात आली ही चर्चा अत्यंत सकारात्मक झाल्याचंही सूत्रांच्या हवाल्यानं समोर आलंय त्यामुळे बुधवारी रात्री झालेल्या बैठकीत विजय शिवतारे यांची नाराजी दूर करण्यात आणि अजित पवार व विजय शिवतारे यांच्यातील मतभेद दूर करण्यात देवेंद्र फडणवीस यांना यश आल्याचं बोललं जात आहे मात्र या सर्व बातम्या सूत्रांच्या हवाल्यानं समोर आल्यानं याबाबतची अधिकृत घोषणा कधी होईल याची प्रतीक्षा आहे या संदर्भातील स्वतः विजय शिवतारे माध्यमांशी संवाद साधत घोषणा करणार असल्याची माहिती समोर आलेली आहे त्यामुळे सध्या बारामती लोकसभा संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष विजय शिवतारेंच्या भूमिकेकडे लागलंय शिवतारे बारामतीतून माघार घेणार का आणि जर आता त्यांनी माघार घेतली तर आतापर्यंत त्यांनी ज्या राणा भीमदेवी थाटात निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे अजित पवारांवर जे आरोप केले त्यांचं काय म्हणजे विजय शिवतारे हे फुसका बार निघणार का याबाबतचं तुमचं मत कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी फॉर द पीपलला सबस्क्राईब करायला विसरू नका